मी जितेश विजय तांबे तुमचं स्वागत करतो सरगण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी गावाला आलो आहे म्हणजेच कोकणात। आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे, भावयाडोम तांबेवाडी। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण चाललेलो आहे शाळेकडे। खूपच ऊन आहे। कुठे आहे वाट? नीट करा। जवळच आहे तर आपण आता जाऊया। तो मित्रांनो, ही बघा आमच्या गावची शाळा। आता मेची सुट्टी पडली आहे म्हणून बंद आहे। पोरांना सुट्टी आहे, इथे पोरं खेळत असतात। हे आमची आहे भावयाडोमधली छोटीशी शाळा। हे बघा, इथे तीन वर्ग आहेत। तर आता आपण आलेलो आहे शाळेकडे। तिथं आम्ही आता बसलोय। थंडगार असा वारा इथे लागतोय। तिथे हा 5 मिनिटं आपण बसूया आणि नंतर जाऊया गावाकडे। आता आपण चाललेलो आहे गावाकडे, जाऊया। ती बघा आमची शाळा, ती तुम्हाला दाखवलेली आहे मी। तर ही तुम्ही बघताय, ही मोठी टाकी आहे। ह्याच टाकीने आम्हाला अख्ख्या गावाला पाणी जातं, तुम्ही बघू शकता। तर आता आपला जो गाव आहे तो आलेला आहे। या चल पटकन। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गावाकडे। मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय हे आमचा पारा आहे। म्हणजे आमच्या गावामध्ये काय मीटिंग्स असतात ते इथेच होतात। तर मित्रांनो, हे बघा आमची गावातली घरं, तुम्ही बघू शकता। काल आलो, काल मम्मी ने आले, काका आले, काके आले आणि हा माझा भाव आलाय आणि बाबा आले। तुम्ही तर हे तुम्ही बघताय आमचं गाव। ओ आकी, आई बरं आहे ना?
मी आता तुम्हाला आमचं गाव दाखवलं आहे, तर आता आपण जाऊया मंदिराकडे। मी तुम्हाला आमचं मंदिर दाखवतो। आपण आलेलो आहे गावच्या मंदिराकडे, हनुमानच्या मंदिराकडे आता आपण आलेलो आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। चांगला वारा सुटलेला आहे। हे बघा आमचं गावचं मंदिर। मंदिर आहे हनुमानाचं, ते तुम्हाला मी दाखवतो। तरुण, हे जे आमच्या गावचं जे मंदिर आहे ते कौलाचं बांधलेलं आहे, ते तुम्ही आता तुम्हाला दाखवतो। तरुण, हे बघा, हे जे आमचं मंदिर आहे ते कौलाचं बांधलेलं आहे। आतमध्ये जर बसलं तर चांगला असा वारा लागतो, आणि इथे वारा पण सुटलेला आहे। हे बघा आतमधून असं दिसतं, एकदम थंड असं वाटतंय। हवा मस्त लागते ना रे, मस्त लागते ना हवा। आता आपण चाललेलो आहे घरी, भेटूया संध्याकाळी। तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलो आहे फेरफटका मारायला। माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे, तो बघा। तर मित्रांनो, ही जी तुम्ही आता बस बघताय, ती सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत कंटिन्यूस आमच्याकडे बस गावी चालतात, तुम्ही बघू शकता। आता ही बस रिटर्न जाणार रत्नागिरी सिटीमध्ये। ही दिवसातून नेहमी अपडाऊन करत असतात। तर असा होता आजचा व्हिडिओ। होप तुम्हाला नक्की खूप आवडला असेल। तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सरोगण ब्लॉगला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगला। तर बाय बाय, टेक केअर।